गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रीय मापन म्हणजे काय, या मानसशास्त्रीय मापनामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचं मानसशास्त्रीय मापन केलं जातं असं आपण अभ्यासलं। त्यामध्ये पूर्ववृत्तीचा अभ्यास आपण करतो किंवा पूर्ववृत्तीच्या चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या आपण वापरून नवनियुक्त कर्मचारी भविष्यासाठी चांगलं योगदान करेल की नाही याविषयी आपण चर्चा केली। त्यानंतर दुसरी जे घटक होता, दुसरा जो घटक आहे तो उपलब्धी चाचण्या किंवा अचीवमेंट टेस्ट यांच्या माध्यमातून आपल्याला नवीन उमेदवाराची निवड कशी करता येईल। सर एक मिनिट, परत कट करा, परत चालू करा। गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 2.3.3 मानसशास्त्रीय मापन सायकोलॉजिकल टेस्टिंग या विषया संदर्भात चर्चा केली आणि त्यामध्ये नवीन उमेदवाराची निवड करण्याची वेगवेगळी तंत्र आपण अभ्यासली। त्यामध्ये पूर्ववृत्ती चाचण्या आणि संपादन चाचण्या किंवा ज्याला आपण उपलब्धी चाचण्या असं म्हणतो या चाचण्यांचा आपण अभ्यास केला। त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या निवडीसाठी कोणत्या चाचण्या आवश्यक आहे किंवा कार्यानुसार वेगवेगळ्या कार्यानुसार वेगवेगळे कर्मचारी निवडताना आपल्याला वेगवेगळ्या चाचण्या कशा उपयोगी पडतात ते आपण अभ्यासलं। त्यामध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा आपण अभ्यासला होता तो बुद्धिमत्ता चाचण्या किंवा ज्याला आपण क्षमता चाचणी असं म्हणतो आणि या क्षमता चाचणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या चाचण्या घेऊन आपण त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कशी आहे आणि कोणत्या कामासाठी ती व्यक्ती योग्य प्रकारे योगदान देऊ शकेल याविषयी चर्चा केली होती। आणि आज आपण यामध्ये कर्मचारी निवडीनुसार किंवा कर्मचाऱ्याच्या कार्यानुसार आपण तीन विभागात त्याची चाचणी करतो किंवा त्याची चाचणी घडून आणतो किंवा चाचणी सोडून घेतो आणि त्याद्वारे नवनियुक्त कर्मचारी आपण निवडू शकतो किंवा नवीन कर्मचाऱ्याची निवड करू शकतो। त्यामध्ये पहिल्या या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण क्षमता मापन या चाचण्यांचा अभ्यास केला आणि आज आपण व्यक्तिमत्व मापन मेजरमेंट ऑफ पर्सनॅलिटी प्रकरण 2 मधील कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण या प्रकरणामधील प्रामुख्याने व्यक्तिमत्व मापन याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। व्यक्तिमत्व मापन म्हणजे काय आणि व्यक्तिमापन कशासाठी करायचं आणि कोणता उमेदवार कोणत्या कामासाठी निवडायचा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्राचा जर विचार केला तर आपण क्षमता चाचण्यांबरोबरच किंवा बुद्धिमत्ता चाचण्याबरोबरच व्यक्तिमत्व चाचण्यांची सुद्धा आवश्यकता असते। व्यक्तीमध्ये फक्त उच्च प्रतीची बुद्धिमत्ता असून चालत नाही तर त्यामध्ये व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्य असणंसुद्धा आवश्यक असतं। उदाहरणार्थ जर वेगवेगळ्या क्षेत्रांचा आपण विचार केला तर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या व्यक्ती निवडाव्या लागतात। काही व्यक्ती ह्या अंतर्मुख असतात तर काही व्यक्ती ह्या बहिर्मुख असतात, तर काही व्यक्तींचा समावेश हा उभयमुख व्यक्तीमध्ये होत असतो आणि म्हणूनच आपल्याला फक्त बुद्धिमत्ता किंवा क्षमता मापन चाचण्या घेऊन चालणार नाही तर त्याबरोबर काही व्यक्तिमत्व चाचण्यांचा आपल्याला यामध्ये विचार करावा लागेल किंवा त्याचबरोबर काही कौशल्य आणि संपादन चाचण्यांचा विचार करावा लागेल। अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर या 3 चाचण्यांच्या माध्यमातून म्हणजेच क्षमता मापन, व्यक्तिमत्व मापन आणि कौशल्य व संपादन मापन या 3 चाचण्यांच्या माध्यमातून किंवा सूचींच्या माध्यमातून आपण एखाद्या कर्मचाऱ्याची चांगल्या प्रकारे निवड करू शकतो किंवा एखादा उमेदवार योग्य कामासाठी निवडू शकतो। त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींची निवड करावी लागते। उदाहरणार्थ संरक्षण दलामध्ये जर आपल्याला व्यक्ती निवडायचा असेल, पोलीस दलामध्ये जर आपल्याला व्यक्ती निवडायचा असेल किंवा धाडसी आणि हिम्मतवान व्यक्ती या क्षेत्रासाठी निवडायच्या असतील तर व्यक्तिमत्व चाचण्यांचा वापर करणं यामध्ये खूप आवश्यक आहे। फक्त त्याची बुद्धिमत्ता मापन करून चालणार नाही, त्याची क्षमता मापन करून आपल्याला चालणार नाही तर आपल्याला व्यक्तिमत्व चाचण्यांचा सुद्धा विचार करायला या ठिकाणी लागतो। आणि म्हणून जर आपण बघितलं, उदाहरणार्थ मार्केटिंग क्षेत्रामध्ये आपल्याला बहिर्मुख व्यक्तींची गरज असते, बोलक्या व्यक्तींची गरज असते। एखादं उत्पादन विक्रीसाठी तो व्यक्ती किती चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो, किती चांगल्या प्रकारे बोलू शकतो, किती चांगलं त्याच्यामध्ये बोलण्याचं कौशल्य आहे हे जाणून घेता येतं किंवा इतर क्षेत्रामध्ये तो किती मिळून मिसळून राहतो यासाठी बहिर्मुख व्यक्तीची गरज असते।
अंतर्मुख व्यक्ति इतरांमध्ये मिळून मिसळून राहणार नाही किंवा मार्केटिंगसाठी तो योग्य ठरणार नाही यासाठी आपल्याला व्यक्तिमत्व चाचण्यांचा अभ्यास करावा लागतो किंवा व्यक्तिमत्व सूचींचा अभ्यास करावा लागतो आणि म्हणून व्यक्तिमत्वाचं मापन करण्याच्या प्रामुख्याने दोन सूची आपल्याला या ठिकाणी दिलेली असतात। म्हणजे व्यक्तिमत्व सूचीमध्ये जर आपण बघितलं तर व्यक्तिमत्व सूचीमध्ये अ आणि ब एडवर्ड पर्सनॅलिटी प्रिफरन्स शेड्यूल आणि ॲक्टिव्हिटी व्हेक्टर ॲनालिसिस या दोन घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो। आणि म्हणून पहिला आपण मुद्दा जो अभ्यासणार आहे तो म्हणजे व्यक्तिमत्व सूची, ज्याला आपण पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी असं म्हणतो। मग या व्यक्तिमत्व सूचीमध्ये व्यक्ती स्वतःचे आपले वर्तन कसे करतो किंवा व्यक्तिमत्व मापन करणाऱ्या अनेक सूची मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या दिसून येतात। वेगवेगळ्या प्रश्नावल्या किंवा वेगवेगळ्या इन्व्हेंटरीज मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या आपल्याला दिसून येतात। जसं उदाहरणार्थ कुडरची प्रिफरन्स रेकॉर्ड ही एक सूची आहे, व्यक्तिमत्व सूची। त्यानंतर स्ट्रॉंग या शास्त्रज्ञांची व्होकेशनल इंटरेस्ट ब्लॅक ही एक चाचणी आपल्याला, किंवा ब्लँक ज्याला म्हणतो, ही चाचणी आपल्याला दिसून येते। याशिवाय व्यक्तिमत्वाचं जर मापन करायचे असेल, व्यक्तिमत्वाची गुणवैशिष्ट्ये जर मापन करायची असतील, तर आपल्याला वेगवेगळ्या चाचण्यांचा विचार करावा लागतो। त्यामध्ये अनेक चाचण्या अनेक शास्त्रज्ञांनी तयार केल्या, त्यामधून मानसशास्त्रज्ञाने व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला दिसून येतात यामध्ये। त्यामध्ये मग MMPI सारखी व्यक्तिमत्व चाचणी आपल्याला दिसून येते। MMPI म्हणजे काय? तर मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी, म्हणजेच मिनेसोटा विद्यापीठात तयार केलेली व्यक्तिमत्वाची ही एक सूची आहे। आणि या व्यक्तिमत्वाच्या चाचणीच्या माध्यमातून योग्य कामासाठी योग्य कर्मचारी आपल्याला निवडता येतो। व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुणवैशिष्ट्ये असतात आणि ही गुणवैशिष्ट्य जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर MMPI किंवा मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरीचा वापर करून आपण योग्य कर्मचाऱ्याची निवड करू शकतो। त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणत्या प्रकारची गुणवैशिष्ट्य आहे, ती व्यक्ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे, किंवा इतर कोणती गुणवैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। किंवा गिलफोर्ट आणि शिरमन यांनी टेम्परामेंट सर्वे, व्यक्तीचा स्वभाव कसा आहे या संदर्भात एक सर्वे केलेला आहे, आणि सर्वेच्या माध्यमातून ती व्यक्ती कोणत्या कामासाठी योग्य ठरू शकेल याचा आपल्याला अंदाज येतो। किंवा गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने पर्सनल प्रोफाईल अँड पर्सनल इन्व्हेंटरी अशा प्रकारची एक चाचणी तयार केली। पर्सनल प्रोफाईल अँड पर्सनल इन्व्हेंटरी किंवा चाचणी या सर्व कर्मचारी निवडीसाठी आपल्याला सूची तयार केलेल्या दिसून येतात। परंतु जर आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने जर जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला एडवर्ड पर्सनल प्रिफरन्स शेड्यूलचं उदाहरण घ्यावं लागेल। या प्रश्नावलीद्वारे या चाचणीमध्ये सक्तीच्या निवडतंत्राचा वापर केला जातो, म्हणजेच फोर्स चॉईस टेक्निक। म्हणजे जे प्रश्न दिलेले असतात किंवा जे सूची दिलेली असते त्या सूचीमध्ये तुम्हाला आवश्यक असणारा एक तरी प्रश्न त्यामध्ये निवडायचा असतो, त्याला आपण अनिवार्य निवड चाचणी असं म्हणतो किंवा सक्तीची निवडतंत्र असं म्हणत असतो किंवा फोर्स चॉईस टेक्निक असं म्हणतो। प्रत्येक प्रश्नातील एक पर्याय त्या व्यक्तीला निवडणं या प्रश्नावलीमध्ये बंधनकारक आहे। या चाचणीमध्ये 15 प्रेरकांचं प्रामुख्याने मापन केलं जातं, म्हणजे 15 गुणवैशिष्ट्ये आहेत किंवा 15 जे मोटिवेटर्स आहेत किंवा प्रेरणात्मक फॅक्टर आहेत, या प्रेरणात्मक फॅक्टरचा या ठिकाणी विचार केला जातो। आणि दुसरं जर आपण विचार केला ॲक्टिव्हिटी व्हेक्टर ॲनालिसिस, याला AVA असं आपण म्हणतो, यामध्ये सुद्धा प्रामुख्याने विशेष प्रशिक्षणाने ही सूची देता येते। म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती अशा प्रकारची चाचणी एखाद्या उमेदवाराला, एखाद्या कर्मचाऱ्याला तो देऊ शकतो, परंतु यासाठी त्याने मानसशास्त्रीय ज्ञान घेतलं पाहिजे किंवा तो तज्ज्ञ व्यक्ती असला पाहिजे। या सूचीमध्ये प्रामुख्याने 81 विशेषणांचा वापर केलेला आहे। व्यक्तिमत्वाची जी विशेषणं आहेत, जी गुणविशेष आहेत, त्या 81 गुणविशेषांचा इथं उपयोग केलेला दिसून येतो। आणि ही विशेषणे उमेदवाराचं यथार्थ वर्णन करण्यासाठी ही प्रश्नावली आपल्याला उपयोगी पडते। म्हणजेच ॲक्टिव्हिटी
वेक्टर ॲनालिसिसचा वापर करून 31 विशेषणांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणत्या स्वरूपाची गुणवैशिष्ट्ये समाविष्ट झालेली आहेत हे आपल्याला जाणून घेता येतं आणि नंतरच त्या उमेदवाराची निवड योग्य कामासाठी केली जाते किंवा योग्य कार्य त्याला करण्यासाठी दिलं जातं। म्हणजेच यामध्ये आपण जर बघितलं तर उमेदवाराने ही विशेषणं जी आहेत ती निवडायची असतात, म्हणजे त्याने स्वतः त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारी जी विशेषणं आहेत ती विशेषणं निवडायची आहेत आणि ती विशेषणं 5 निर्देशक गुणांकन करून किंवा मूल्यमापन करून निर्देशकांनुसार ती व्यक्तीची गुणविशेषणं 5 घटकामध्ये वर्गीकरण करून त्याचं मूल्यमापन केलं जातं। उदाहरणार्थ जर बघितलं तर एखादी व्यक्ती आक्रमक आहे का, 5 निर्देश जर या प्रश्नावलीतले आपण बघितले सूचितले तर आपल्याला समजतं की ती व्यक्ती आक्रमक आहे का, आक्रमक वर्तन आहे का। दुसरं, समाजभिमुखता तिच्यामध्ये आहे का, ती समाजामध्ये मिळून मिसळून वागते का, वर्तन करते का, समाजामध्ये ती सामील होते का, कार्यामध्ये ती समाविष्ट होते का, याबद्दल विचार करता येतो। त्यानंतर तिसरा जो निर्देश आहे तो भावनिक नियंत्रण, त्या व्यक्तीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं का। चौथा निर्देश जो सामाजिक जुळणी, ती व्यक्ती इतरांबरोबर आंतरक्रिया प्रस्थापित करते का, समाजामध्ये व्यवहार व्यवस्थित पार पाडते का। आणि पाचवा निर्देश जो आहे तो क्रियेच्या संदर्भात तिला काही प्रश्न दिलेले असतात आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून अशी व्यक्ती आपल्या स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व गुणवैशिष्ट्ये असतात ती त्यामध्ये निवडत असते आणि त्यातून योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करता येते। या पद्धतीचं किंवा या सूचीचे जर आपण फायदे बघितले म्हणजेच ॲक्टिव्हिटी व्हेक्टर ॲनालिसिसचा जर आपण विचार केला तर याचे काही फायदे आहेत, ही एक अतिशय चांगली सूची किंवा प्रश्नावली आपल्याला दिसून येते। दुसरा फायदा म्हणजे याची जी वैधता आहे, जी याची व्हॅलिडिटी आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारची व्हॅलिडिटी आहे आणि म्हणूनच ही चाचणी आपण जास्तीत जास्त वापरू शकतो। जर तोट्याचा विचार केला तर मानसशास्त्रीय चाचण्यामध्ये काही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन निर्माण होण्याची दाट शक्यता असते, म्हणजे पूर्वग्रह दूषित काही समज असतील तर ते समज या चाचण्यांमध्ये येऊ शकतात, हा एक त्याचा तोटा झाला आहे। आणि म्हणून पूर्वग्रह दूषितता येऊ नये म्हणून मानसशास्त्रज्ञाने अजून काही वेगळी तंत्र शोधून काढली, प्रश्नावलीपेक्षा इतर काही तंत्राचा वापर केला, त्यामध्ये प्रक्षेपण तंत्र ज्याला आपण प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स असं म्हणतो आणि या प्रक्षेपण तंत्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला अंदाज घेता येतो किंवा त्याचं भविष्य कथन करता येतं की एखादी व्यक्ती कशी असेल, त्याच्या अंतर्मनामध्ये कोणत्या गोष्टी चाललेल्या आहेत, ती कशा प्रकारच्या त्याच्या अंतर्मनामध्ये कोणत्या प्रकारची खळबळ आहे, ती योग्य कामासाठी कार्यासाठी योग्य आहे की नाही ते आपल्याला निवडता येतं। आणि म्हणूनच या प्रक्षेपण तंत्रांच्या माध्यमातून आपण योग्य कामासाठी योग्य व्यक्ती निवडू शकतो। यात आपण जर बघितलं तर प्रक्षेपण तंत्रामध्ये संदिग्ध उद्दीपक दिले जातात, थोडक्यात यात काय मापन केले जातं याची प्रयुक्ताला जाणीव नसते आणि त्यामुळे प्रयुक्त व्यक्ती चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो। त्याला जर सांगितलं की तुझ्यातले काहीतरी गुणदोष आम्ही पडताळून पाहणार आहोत तर अशी व्यक्ती आपल्याला अचूक अशा प्रतिक्रिया देणार नाही, तर ती फेक प्रतिक्रिया देण्याची दाट शक्यता असते। आणि म्हणून व्यक्तीला आपण प्रयुक्ताला जे मापन करणार आहोत त्या मापनासंदर्भात इथं त्याला सांगितलं जात नाही, त्यामुळे तो खऱ्या प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असतो किंवा त्या स्वतःच्या खरी प्रतिक्रिया तो देत असतो। मग या तंत्रामध्ये प्रामुख्याने 3 तंत्रांचा समावेश होतो, त्यामध्ये प्रासंगिक अंतर्बोध चाचणी, थॅमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट किंवा ज्याला आपण TAT असं म्हणतो, त्यानंतर दुसरी जी जे प्रक्षेपण तंत्र आहे ते रोशाची शाई डाग चाचणी किंवा ज्याला आपण रोशा शाई डाग चाचणी असं म्हणतो, आणि तिसरी जी चाचणी आहे किंवा जे तंत्र आहे ते वाक्यपूर्ती चाचणी। या 3 प्रक्षेपण तंत्रांचा आपण यामध्ये सविस्तर विचार करणार आहोत। यामध्ये पहिलं जे तंत्र आहे ते आपण पाहणार आहोत, प्रासंगिक अंतर्बोध चाचणी, म्हणजे याला आपण TAT असं म्हणतो। TAT म्हणजे थेमॅटिक ॲप परसेप्शन टेस्ट, या चाचणीच्या माध्यमातून अंतर्बोध चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीचं संवेदन हे पूर्वानुभवाच्या प्रभावानुसार घडून येत असतं किंवा व्यक्तीचं संवेदन हे पूर्वानुभवाच्या परिस्थितीनुसार घडून येत असतं किंवा जशी परिस्थिती पूर्वी घडलेली आहे जसा पूर्वानुभव त्याला आलेला आहे तो पूर्वानुभव तो भविष्यामध्ये
वापर करत असतो, भविष्यामध्ये तो त्या पूर्वानुभवाचा उपयोग करत असतो। आणि प्रत्येकाचा पूर्वानुभव आपण जर बघितलं तर वेगवेगळा आहे, प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये बघितली आपण ती आपल्याला भिन्न भिन्न दिसून येतात, प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगळ्या आहेत, प्रत्येक वेगळी व्यक्तीच्या अंतरक्रिया वेगळ्या आहेत, अशा अनेक गुणवैशिष्ट्य आपण भिन्न भिन्न पाहत असतो, किंवा प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता वेगळ्या आहेत, क्षमता म्हणजेच ॲबिलिटी ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो ती वेगवेगळी, आणि म्हणूनच या TAT चाचणीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीच्या वेगवेगळ्या क्षमता किंवा व्यक्तीच्या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्य आपल्याला जाणून घेता येतात। आणि त्यामुळे परिस्थितीचं संवेदन ही प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं करत असते, प्रत्येक व्यक्तीचं संवेदन हे भिन्न असतं, आणि म्हणून या चाचणीमध्ये विविध प्रसंगाच्या विविध भावछटा आपल्याला दिसून येत असतात। म्हणजे वेगवेगळी भावछटा असणारी जी कार्ड आहेत किंवा ज्याला आपण चित्र आहेत ती प्रक्षेपण तंत्र किंवा प्रोजेक्टिव्ह टेक्निक्समध्ये आपल्याला दिली जातात, आणि या छायाचित्राचा क्रमाने व्यक्तीला ती दाखवली जातात, आणि क्रमाने दाखवल्यानंतर व्यक्तीने त्या चित्राला अनुसरून एक गोष्ट लिहायची असते। म्हणजे सुरुवातीला एक कार्डापासून ते शेवटच्या कार्डापासून 1 ते 10 कार्ड असतील तर 1 ते 10 कार्डापासून त्याला साधारणतः ती चित्र दाखवली जातात, आणि मग सगळी चित्र दाखवून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला ती सुरुवातीपासूनची चित्र दाखवली जातात, आणि सुरुवातीपासून चित्र जी पाहिलेली असतात प्रयुक्ताने त्या चित्रावर त्याला 5 मिनिटांमध्ये एक गोष्ट लिहायची असते। म्हणजे सुरुवातीच्या कार्डापासून ते शेवटच्या कार्डापर्यंत किंवा छायाचित्रापर्यंत त्याला एक गोष्ट लिहायला सांगितली जाते, आणि या गोष्ट लिहिताना त्या व्यक्तीच्या ज्या काही इच्छा असतात, ज्या भावना असतात, सवयी असते, भावभावना असतात, त्या गोष्ट रूपाने त्या चित्राकडे पाहून ती व्यक्त करत असते। आणि म्हणून या तंत्राचा वापर करून आपण व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काय काय चाललं आहे, व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये काय कोणत्या इच्छा आहेत, कोणत्या भावना आहेत, काय स्थायी भाव आहे, ते व्यक्त होत असतात, आणि त्या कामाबद्दल, त्या कार्याबद्दल ती कशा प्रकारचा विचार करते हे आपल्याला जाणून घेता येतं, कोणत्या प्रकारच्या तिच्या मनामध्ये इच्छा आहेत। उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर मानसशास्त्रज्ञांनी याचं विश्लेषण केलं, वेगवेगळ्या स्वरूपाची कार्ड त्या व्यक्तीला किंवा छायाचित्र त्या व्यक्तीला दाखवली, आणि या छायाचित्रामधून त्या व्यक्तीच्या प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं। हे विश्लेषण केल्यानंतर त्यांच्या अंतर्मनात असलेल्या ज्या काही खळबळी आहेत, अंतर्मनामध्ये चाललेले काय द्वंद्व आहे, अंतर्मनामध्ये चाललेले ज्या प्रेरणा आहेत, जे मनोरथ आहेत, ते आपल्याला एका स्टोरीच्या माध्यमातून, एका कथेच्या माध्यमातून, एका गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ते जाणून घेता येतं। आणि म्हणूनच मरे यांच्या तंत्राचा वापर करून मॅक्लीलँड, ॲटकिन्सन आणि प्रयाग मेहता यांनी वेगवेगळ्या चाचण्या तयार केलेल्या दिसून येतात। परंतु जर आपण या प्रासंगिक अंतर्भूत चाचणीचा जर विचार केला तर या चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कार्ड दाखवून, काही रंगीत कार्ड तर काही काळ्या रंगाची छायाचित्र दाखवून व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत, कोणत्या इच्छा आहेत, काय खळबळ आहेत, काय आंतरमानसिक संघर्ष आहेत, ते आपल्याला जाणून घेता येतं। त्यानंतर दुसरं प्रक्षेपण तंत्र आपण पाहणार आहे ते रोशार्कच्या शाई डागाची चाचणी। यामध्ये रोशार्कची जी चाचणी आहे, इंक बॉल टेस्ट आहे, या चाचणीचा उपयोग करून आपण कर्मचारी नियुक्तीसाठी त्याचा उपयोग करू शकतो। लहानपणामध्ये आपणसुद्धा अशी अनेक चित्र, शाई डागाची चित्र तयार केलेली आहेत, वहीच्या मधोमध 2 पानाचे मधोमध 2 भाग करून मधल्या भागावर शाई टाकून आपण दोन्ही पानावर समान दिसणारं चित्र आपण लहानपणीसुद्धा तयार केले आहे। तशाच स्वरूपाची ही काही रोशार्कची चाचणी आहे किंवा शाई डाग चाचणी आहे, आणि या शाई डाग चाचणीच्या माध्यमातून काही रंगीत कार्ड किंवा काही काळ्या रंगाचे कार्ड दाखवलेले आपल्याला दिसून येतात, आणि या डागास, ये डाग जे तयार केले जातात किंवा चित्र तयार केली जातात, या चित्रामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात। जर ह्या डागाकडे पाहून व्यक्तीला विचारलं तुम्हाला काय वाटतं, काय दिसतं, याविषयी जर प्रश्न विचारले तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्व परीक्षण करण्यासाठी आपल्याला हे तंत्र उपयोगी पडतं। म्हणजे सर्व कार्ड जर आपण बघितले तर एकामागून एक आपण त्यांना कार्ड दाखवतो आणि त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो। शाई डागाचा जर विचार केला तर या शाई डागाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीच्यामध्ये असणाऱ्या ज्या विधायक क्षमता आहेत, ज्या बुद्धिमत्ता आहेत,
त्या आपल्याला जाणून घेता येतात. ती व्यक्ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख आहे हे आपल्याला जाणून घेता येतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीमध्ये किती आत्मसंयम आहे ते सुद्धा आपल्याला पडताळून पाहता येतं. त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती कशी आहे ती शाई डाग चाचणीच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येते. किंवा विचारातील विविधता कशा स्वरूपाची आहे हे सुद्धा शाईचे डाग दाखवल्यानंतर आपल्याला दिसून येतं की व्यक्ती कसा विचार करते, तिची इच्छाशक्ती काय, तिच्या क्षमता काय आहे, तिचे आत्मसंयमन काय आहे किंवा तिची कल्पनाशक्ती काय आहे. आणि या सर्व घटकांच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला योग्य कामासाठी निवड करू की नाही याची आपल्याला इथं माहिती मिळते. आणि म्हणून अशा प्रकारच्या रोशाच्या शाईच्या डागाची चाचणी वापरून वेगवेगळे डाग दाखवून त्याला आपण अनेक प्रश्न विचारू शकतो. त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा तुला आता काय दिसतं आहे, या डागात तुम्हास काय दिसतंय याबद्दलचे प्रश्न विचारतो आणि ती व्यक्ती आपल्या अंतर्मनातले जे भाव आहेत ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. आणि शेवटची चाचणी आपण जी पाहणार आहोत ती म्हणजे वाक्यपूर्ती चाचणी, सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट ज्याला आपण म्हणतो. रॉटर या मानसशास्त्रज्ञाने ही चाचणी तयार केली. या चाचणीचं प्रमुख वैशिष्ट्य असं आपल्याला दिसून येतं की या चाचणीमध्ये अपूर्ण किंवा अर्धवट वाक्य दिलेली असतात आणि ती अर्धवट वाक्य प्रयुक्त व्यक्तीने पूर्ण करायची असतात. प्रामुख्याने ही अर्धवट वाक्य जर उमेदवाराला दिली तर उमेदवार ती पूर्ण करतो आणि त्याच्या अंतर्मनामध्ये त्या घटकाविषयी काय विचार चालले हे आपल्याला जाणून घेता येतं. वाक्य पूर्ण करताना व्यक्तीच्या स्वतःच्या विचाराचा यावर प्रभाव पडत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर अंतर्मनातील ज्या भावभावना आहेत त्या भावभावना इथं आपण व्यक्ती व्यक्त करत असतो आणि म्हणूनच अशा वृत्तींचा त्याच्या कार्यावर सुद्धा भविष्यामध्ये प्रभाव पडत असतो. आणि हा प्रभाव नेहमीच सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो आणि म्हणून योग्य कामासाठी योग्य व्यक्ती आपल्याला निवडता येते. उदाहरणार्थ साह्याने जर आपल्याला पाहायचं झालं तर माझ्या मनात असे आहे असं अर्धवट वाक्य एखाद्या कर्मचाऱ्याला दिलं तर ती व्यक्ती त्याचा कसा अर्थ घेते, सकारात्मक अर्थ घेते की नकारात्मक अर्थ घेते याचा विचार केला जातो. म्हणजेच एखादी सकारात्मक व्यक्ती असा विचार करेल माझ्या मनात असं आहे की मी चांगलं काम करावं, हा झाला सकारात्मक विचार. परंतु एखादी व्यक्ती नकारात्मक विचार करू शकते, ती विचार करेल माझ्या मनात असं आहे की मी आज अजिबात काम करू नये, अशाही स्वरूपाचं वाक्यपूर्ती चाचणी होऊ शकते. या चाचणीच्या माध्यमातून दुसरं उदाहरण जर बघितलं, मला असं वाटतं, काही जणांना सकारात्मक असेल तर मला असं वाटतं की मला इतरांना मदत करावी, पण काही लोक असे असतात की त्यांना वाटतं आपण इतरांना का मदत करावी, कामकुचार करणपणा करणारे आपल्याला दिसतात. काही व्यक्तींना वाटतं मला असं वाटतं मला जगावं असं वाटतं, पण काही व्यक्तींना नकारात्मक भावछटा त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि ते म्हणतील मला असं वाटतं आत्महत्या करावी. अशा वेगवेगळ्या स्वरूपाची भावभावनांची छटा वाक्यपूर्तीच्या चाचणीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आणि या चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनाच्या अडचणींशी आणि समस्यांशी ती कशी जुळून घेते किंवा कठीण प्रसंगामध्ये कशा प्रकारचं कार्य करते हे आपल्याला जाणून घेता येतं. आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावरती चाचण्या तयार केल्या. रॉटरने याच्यावरती वाक्यपूर्ती चाचणी तयार केली, परंतु विश्वनाथ मुखर्जी यांनीसुद्धा एक संपादन प्रेरणेचं मापन करणारी चाचणी यामध्ये तयार केली. आणि आज आपण पाहतो की आजच्या या लेक्चरमध्ये आपण कर्मचारी निवड आणि प्रशिक्षण या प्रकरण नंबर 2 व्यक्तिमत्व मापन या संदर्भात चर्चा केली. त्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या सूची, त्यामध्ये पहिला एडवर्ड पर्सनल प्रिफरन्स शेड्यूल, दुसरं ॲक्टिव्हिटी व्हेक्टर ॲनालिसिस AVA आणि दुसरा मुद्दा प्रक्षेपण तंत्रे प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स. प्रोजेक्टिव्ह टेक्निक्समध्ये पहिलं जे पाहिलं ते आपण प्रासंगिक अंतर्भूत चाचणी किंवा ज्याला आपण थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट असं म्हणतो. दुसरं जे तंत्र आहे ते रोशाकची शाई डाग चाचणी, रोशाक त्याला आपण इंक बॉल टेस्ट असं म्हणतो. त्यानंतर तिसरं जे आहे तंत्र ते वाक्यपूर्ती चाचणी, म्हणजे अपूर्ण वाक्य देऊन त्या उमेदवाराला वाक्य पूर्ण करण्यासाठी सांगितलं जातं. अशा पद्धतीने व्यक्तिमत्व मापन आपण व्यक्तीचं करू शकतो आणि योग्य कामासाठी योग्य उमेदवार निवडू शकतो. आज आपण हा जो भाग बघितला तो भाग आपल्याला सगळ्यांना समजला असेल. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.